पैठण येथील डॉक्टर किल्लारीकर हॉस्पिटल येथे जमात ए इस्लामीच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. आज पैठण येथील डॉक्टर किल्लारीकर हॉस्पिटलमध्ये पैठण येथील जमात ए इस्लामी शहरे काजी फजल यांच्यासह ॲडव्होकेट इम्रान शेख, जमात ए इस्लामीचे माजी अध्यक्ष हनीफ शेख, तसेच आरिफ कुरेशी, बादशहाभाई, अब्रार हुसैन, कय्युमभाई यांच्याकडून हॉस्पिटलमधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळेस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पंडित किल्लारीकर तसेच पैठण शहरातील ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र दाजी आंबेकर, स्वप्नील जाधव, अनिल पैलवान, विकास डोंगरे, गौतम सोळसे, दादा बर्डे, हबप काकडे महाराज हे उपस्थित होते. यावेळेस पैठण कोर्टामधील ॲडव्होकेट इम्रान शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज प्रेषित मोहम्मद जे इस्लामचे अंतिम प्रेषित यांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसाच्या अवसरावर आम्ही आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे जे पेशंट आहेत, जे रुग्ण आहेत विविध दवाखान्यातले, त्यांना आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फळ फ्रूट वाटप जे आहे करतो. तर मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही डॉक्टर किल्लारीकर साहेब यांच्या दवाखान्यात आलो आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिवसानिमित्त फळ आणि फ्रूट वाटपचा कार्यक्रम केला. यामागचा एकमेव उद्देश असा आहे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे एक खूप मोठे दया आणि करुणा होते मानवतेसाठी. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सर्वात महत्त्वाची शिक्षण म्हणजे त्यांनी सगळे भेदाभेद नष्ट केले. पहिले ऊच नीच, गोरा श्रेष्ठ, काळा गोरा हे वेगवेगळे श्रीमंत गरीब असे भेदाभेद होते. तर प्रेषित मोहम्मद सल्लम यांनी सर्व भेद नष्ट केले. त्यांनी सांगितलं की काळा गोरा हे कोणीही कोणापेक्षा श्रेष्ठ नाही, जो सर्वात सदाचारी आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि प्रेषित मोहम्मद सल्लम यांनी सांगितलं की सर्व मानवजाती हे एकाच जोडप्यापासून निर्माण केलेली आहेत, एक आदम आणि त्यांची पत्नी हव्वा यांच्यापासून सगळे जन्माला आलेले आहेत आणि सर्व एकमेकांचे भाऊ बहीण आहेत. कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही, सर्व आपतात एकसारखेच आहेत. जर कोणाला श्रेष्ठत्व प्राप्त करायचं असेल तर त्यांनी तेवढं सदाचारी बनायला पाहिजे. जो सदाचार करेल तोच श्रेष्ठ, ही शिकवण प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सर्व मानवजातीला दिली. सर्व भेदाभेद नष्ट केले आणि सर्व जे विखुरलेला समाज होता त्याला सगळ्याला एक संघ केलं. आणि सर्वात महत्त्वाची त्यांची दुसरी जे तीन तत्व आहे इस्लामचे, त्यांनी सगळ्यात प्रथम सांगितलं की ईश्वर एकच आहे. आपण जेवढे धर्मग्रंथ आहे त्यांची मूळ शिकवणमध्ये जर गेलो तर सगळ्यात एकच सांगितलेलं आहे की ईश्वर हा एकच आहे, तो निर्गुण आणि निराकार आहे. हे नंतर जे लोकांनी ते त्यांच्या मूर्त्या बनविल्या हे बनवलं, आपल्या पोट पाण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु या प्रत्येक धर्माची मूळ शिकवणमध्ये जर गेलो तर सगळ्यात सांगितलेलं की प्रेषित ईश्वर हा एकच आहे आणि त्याचा संदेश याने त्याने प्रेषितांमार्फत पाठवलेला आहे. आजपर्यंत या भूतलावर 1,24,000 प्रेषित जे आहे आलेले आहेत. तर प्रेषित मोहम्मद या 1,24,000 अंतिम प्रेषित आहे, याच्यानंतर प्रेषित येणार नाही. आताच एका रिसर्चमध्ये असं सिद्ध झालं, विशेषतः मी डॉक्टर साहेबांना सांगू इच्छितो की गौतम बुद्ध हे सुद्धा ईश्वराचे एक प्रेषितच होते. कुराणमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आहे, जुल किफल या नावानं त्यांचा उल्लेख आहे. तर याच्यावर अजून कन्फर्म नाही झालेलं, परंतु एक अशी एक गेस केलेला आहे की ते प्रेषित बौद्धच असतील बहुधा. तर अशा प्रकारे प्रेषित बौद्ध आणि इतर जे प्रेषित असे 1,24,000 प्रेषित आले आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे जे अंतिम प्रेषित आहे, याच्यानंतर कोणी प्रेषित येणार नाही. तर ईश्वराने प्रेषित का पाठविले? जेव्हा प्रेषित येत आणि त्यांचा मृत्यू होत, कालांतराने लोक त्यांची शिकवण विसरून जायचे, याच्यामुळे परत ईश्वरात प्रेषित पाठवायचा आणि जी बिघडलेली समाजाची घडी आहे ती परत दुरुस्त करायचा. तर अशा प्रकारे एकानंतर एक अशी 1,24,000 प्रेषित आली. प्रेषित मोहम्मद हे अंतिम प्रेषित आहे, याच्यानंतर कोणताही प्रेषित येणार नाही आणि याच्यानंतर सरळ महाप्रलय हा येणार आहे. महाप्रलयाचा दिवस म्हणजे कयामत, त्याला उर्दूमध्ये कयामत म्हणतात. म्हणजे सगळे पृथ्वी, हे सगळे जे ग्रह माला हे सगळं नष्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या जे आदम जे पहिले पुरुष होते या भूतलावर, त्यांच्यापासून जो अंतिम माणूस येईल, या सगळ्यांना आपल्या कर्माचा हिशोब द्यायचा आहे ईश्वरासमोर. जो पुण्य करेल, जो ईश्वराचे मानेल, एक ईश्वराची आराधना करेल, तोच स्वर्ग प्राप्त होईल त्याला. आणि याच्या व्यतिरिक्त सगळे जे आहे जे वाईट कृत्य करतील ते सगळे जे आहे नरकात जातील, ही महाप्रलयाच्या दिवशी होणार आहे. आता आपण म्हणू की ह्या भूतलावरच का नाही, तर हिटलर, आता अनिल साहेब सांगितलं हिटलर हा उत्तम उदाहरण, त्याने जवळपास 1,00,000 ज्यू लोकांना मारलं. तर त्याला आपण कितीदा मारू शकतो? केवळ एक तास. त्याला मारू पण शकलो नाही, तो स्वतः जो आहे आत्महत्या करून गेला. मग त्याचं काय होईल? त्याने एवढ्या लोकांना मारलं तर त्याचा त्या दिवशी हिशोब होईल. खरा हिशोब, खरा न्याय त्या दिवशी होईल, म्हणजे कयामत नंतर जेव्हा अंतिम दिवस असेल न्याय निवाड्याचा, त्या दिवशी हिशोब होईल. आणि त्याला, त्याने जेवढ्या लोकांना मारलं होतं तेवढ्या वेळेस त्याला मारलं जाईल, जीवन केल्या जाईल, तेवढ्या लोकांची त्याला जे त्रास झाला तेवढा त्रास त्याला देण्यात येईल. तर हा न्याय निवाडाचा दिवस आहे. अशी प्रमुख तीन तत्व होते इस्लामची. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बद्दल ही माहिती सांगितली.
सर, मी आभारी आहे, मला दोन शब्द बोलायचे. प्रतिनिधी रेवणनाथ नजन सर यांच्यासह चंद्रकांत शेटे पाटील, न्यूज टुडे 24, पैठण. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.